जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणामध्ये सर्व 48 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलंय, त्यामुळे या निकालात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर हे नेतेही दोषी असल्याचं स्पष्ट झालंय. सर्व संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिलेत. विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी हे आदेश दिलेत. दुपारी 2:30 या सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात 45 कोटी रुपयांचा अपहार झाला होता, याबाबत निकाल न्यायालयानं आज दिलेला आहे. आता शिक्षेची सुनावणी 2:30 होणार आहे. आज डॉक्टर सृष्टी नीलकंठ मॅडम यांनी विशेष व जिल्हा न्यायाधीश धुळे घरकुल घोटाळ्याच्या निकालाचे संदर्भात त्यांनी निकाल घोषित केलेला आहे. सर्व आरोपींना दोषी धरून दोषीच्या संदर्भात किती शिक्षा द्यावीची यावरच सुनावणी घेण्यात आली. सुनावणी संपल्यानंतर सर्व आरोपींना दोषी धरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि दुपारी किती शिक्षा द्यावीची यावरचा निकाल लागणार आहे.